7 फेब्रुवारीला आमची म्हणजे पूर्वीची आणि नीलची मेकअप नावाची जी फिल्म येते आहे ती तुम्ही नक्की बघा. आता मेकअपमध्ये ही पूर्वी जी आत्ता दिसते आहे ती कशी आहे हे मी पूर्वीला म्हणजे रिंकूला विचारतो. नमस्कार, मी रिंकू राजगुरू. मेकअपमध्ये मी पूर्वी नावाची जी भूमिका करते ती ट्रेलर मधून जवळपास लोकांना समजतंय की एक मुखवटा करून जगासमोर राहणारी पण आतून खूप बिनधास्त आणि वेगळी असणारी ती पूर्वी आहे, जिला परिस्थितीनुसार मुखवटे करून सगळ्यांसमोर जावं लागतं तरीही त्यातून ती तिचा आनंद घेते, जगते आणि मस्त राहते अशी ती पूर्वी आहे. आणि मी आता विचारते चिन्मयला की तू नील नावाची भूमिका करतोय तर नील कसा आहे? हा नील जैने सांगितलं त्याच्या अगदी अपोजिट आहे, बिचारा शांत आहे, फोकस्ड आहे, आयुष्यामध्ये त्याने शिस्तबद्ध पद्धतीनेच जे काय मिळवले ते मिळवलेलं आहे, त्यामुळे त्याचे स्वप्न पण अतिशय स्टेप बाय स्टेप जे अशा लोकांचे तसेच आहेत. पण याच्या आयुष्यामध्ये त्याचा मेकअप करणारी पूर्वी नावाची एक मेकअप मन येते आणि ती अशा काही घटनांच्या सकट येते, अशा काही पॅकेट सकट येते की ज्यामुळे हा जो नील आहे हा पूर्ण बावरून गोंधळून जातो आणि त्याला त्याच्या आतमधला खरा नील जो खरोच त्याला खरोखर खूप छान आयुष्य जगायचे, मजा करायची, मस्ती करायची आहे, तो मिळतो का हे बघण्यासाठीचा जो प्रवास आहे ते म्हणजे मेकअप फिल्म. आता या फिल्मचे दिग्दर्शक गणेश पंडित म्हणजे सेटवरचं लहान बाळ सर खूप धमाल करतात, खूप मजा मस्ती करतात आणि त्यांना जे अचानक सुस्तं ते खूपच वेगळं असतं, जे आम्ही ॲक्च्युली ठरवून जातो की चिन्मय हा सिने आपण करतोय आणि आम्ही सेटवर जातो तर तेव्हा नाही मी काय म्हणतो आता हे नाही करायचं तर ऐका असं असून तो पूर्ण सीन वेगळा असतो. सर म्हणतात काही नाही अवघड नाही, डायलॉग्स तुम्ही तुमच्या मनाने करा, मला फक्त ते इमोशन्स आले पाहिजेत. आणि अशा पद्धतीने शूट केलेलं आहे आणि शूट कधी संपलं आम्हाला त्यांच्याबरोबर करताना कळालं नाही आणि खूप शिकायला मिळालं सरांकडून. तर तेच आहे गणेश दादा, म्हणजे अनप्रेडिक्टेबिलिटी आणि स्पॉन्टेनिटी आणि प्रचंड टायमिंग सेन्स आणि प्रचंड प्रेझेन्स ऑफ माइंड असणारा दिग्दर्शक अवलिया माणूस आहे, त्यामुळे सीन करताना पण ना तो सीन सांगताना पण हे वाक्यबिक्की ते सोडून द्यायचे, सोडून द्या तुमच्या मनाची काय प्रॉब्लेम नाही, तुम्हाला या सीनमध्ये आईच्या गावात पाय घालायचा आहे अशा पद्धतीने तो सीन सांगायचा. आणि मग त्यामुळे कसं की आम्हाला काय करायचं आहे, सीनचा मूड आणि एनर्जी किंवा आतून आम्ही ते तिथे कसं असलं पाहिजे हे कळल्यामुळे ना सीन खूप मजाक घेत घेत आम्ही करायचो आणि त्यामुळे सीन मजेशीर आणि खूप छान व्हायचा. तर असा हा गणेश पंडित नावाचा अवलिया दिग्दर्शक या सिनेमाचा रायटर पण आहे आणि दिग्दर्शक पण आहे, त्याच्यामुळे पूर्वी आणि नील यांनी या सिनेमध्ये खूप धमाल मजामस्ती केलेली आहे आणि एकंदर आमचा मेकअपचा अख्खा प्रवास हाच खूप आनंद देणारा आणि मजामस्तीवाला झालेला आहे.